अनाथ छात्र को 1% आरक्षण दिया गया है। इसका आनंद है मगर अनाथ छात्रों को बालिक होने के बाद उनके पास रहने का सहारा नहीं होता। ऐसे छात्रों की व्यवस्था सरकार की ओर से प्राथमिक स्तर पर की जाए, यह मांग विधायक बच्चू कड़ू की ओर से की गई है। इस विषय पर लक्ष्य वेदी लगाई गई थी मगर सरकार का महिला और बाल कल्याण विभाग इस विषय को लेकर गंभीर नहीं है, यह बात भी इस वक्त बच्चू कड़ू ने कही है। खरे तर भाव वेगळे आहे, पक्षाची भूमिका अलग आहे। आता आरक्षणात तर पाहिलं का पक्षाची भूमिकाच राहिली नाही, प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त केलेलं आहे। म्हणजे आरक्षणासाठी पक्षाच्या विरोधात आमदार लोक झाले तयार आहे पण शेतकऱ्यासाठी झाले तयार नाही, हे शेतकऱ्यांना लक्षात घेतलं पाहिजे, त्यांना धोबी पछाड दिली पाहिजे। पण मी तेच म्हटलं आहे का 39,000 कोटीचे 44,000 कोटी जाहीर केले पण ते 3 वर्षातले आहे आणि बजेटमध्ये आमचा हिस्सा फक्त 23,000 कोटी आहे। 20 लाख कर्मचाऱ्यासाठी 2,50,000 कोटी ते 3 लाख कोटी खर्च होते 5 लाख कोटीपैकी, तर हे कोण आहे यांना एवढा खर्च होत आहे? आम्ही 7 ते 8 कोटी लोक आहे शेतकरी शेतमजूर, त्याला 34,000 कोटीमध्ये होणार कसं? वहीं लोकसभा में विधायकों के निलंबन मुद्दों पर उन्होंने कहा कि इस मामले से मित्र पक्ष भारतीय जनता पार्टी की छवि खराब हो रही है जो गलत है। ऐतिहासिक निर्णय म्हणजे काय? गारपीट पडली मदत दिली, हा ऐतिहासिक निर्णय नाही होऊ शकत। ऐतिहासिक निर्णय घेतला होता सरकारने, महाराष्ट्र रोजगार हमी योजना सुरू केली हा ऐतिहासिक निर्णय, दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं शिंदे साहेबांना हा ऐतिहासिक निर्णय, शेतकऱ्यासाठी ऐतिहासिक निर्णय काय होईल का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये होईल तो ऐतिहासिक निर्णय होईल। बजेटमध्ये आमचं स्थान वाढवून देऊ, आता कृषीचं बजेटच नाही आहे ना राज्याचं स्वातंत्र्य, मग स्वतंत्र बजेट निर्माण केलं। आम्ही धनंजय मुंडे साहेबांना अपील करतो, त्यांना खास करून विनंती करतो का आपण ज्याप्रमाणे मुंडे फॅमिलीचा वारसा चालवा आणि गोपीनाथजी मुंडे ज्या ताकदीनं हे सगळे प्रश्न घेऊन जायचे तसं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये झाले पाहिजे। आणि दुसरं असं का बजेटमध्ये कृषी बजेट मांडलं गेलं पाहिजे आणि ते संख्येच्या आधारावर त्याच्यावर तरतूद असली पाहिजे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।